तुमच्या चष्म्याला काय लावलेलं आहे इथे? हे का रे? हा कसं आहे जुगाड ते दाखव. पडलो दु मजली इमारत आहे, ते पण मातीच, किती सुंदर आहे. आता या घराला झाले कमीत कमी 150 वर्ष. 150 वर्ष झालेत ना? बाप, सव्वाशे वर्ष. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही आलोत खेळायला, तसं आम्ही नेहमी खेळायला येत असतो आणि त्याच्यामुळे फिरणं होतं इकडे तिकडे, काही ग्रामीण भाग पाहणं होतं ग्रामीण भागात. आज आलोत आपण पहूर येथे. पहूर हे गाव आमच्या पुसद शहरापासून आहे ना, बऱ्याच अंतरावर आहे, लांब कसरं काढलेलं पाहिजे कलाकृती. तर आता आम्ही चाललो गावात फिरायला आणि आता आमच्या विदर्भात, आमच्या यवतमाळ जिल्ह्यात इतकं ऊन तापतं ना, इतकं ऊन तापतं असं भयंकर. या गावात पहा मातीचे घर आहेत, छान छान असे मातीचे घर आहेत, एकदम जुनं गाव आहे. चला आपण पाहूत काय काय पाहायला मिळतं, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. ओके चलो. तर मित्रांनो हे बघा, इकडे आहे ना जुने घर आहेत मातीचे, मी तुम्हाला प्रॉपर दाखवतो कसे जुने घर आहेत ते. पहा हे मातीचं घर, आमच्याकडचे ग्रामीण भाग कसे असतात ते दाखवण्याचा हा उद्देश आहे. पहा इकडे, हे इकडे बघा, इकडे सुद्धा मातीचं घर आहेत आणि हे तर दुमजली आहे. हो रे, दुमजली इमारत आहे, ते पण मातीचं. पहा किती सुंदर आहे. चला आता आपण जाऊत पुढे. इकडे जायचं का? तर मित्रांनो हे बघा, हे आहे एकदम जुनं घर आहे, असं मातीचं घर आहे. होणार आहे आणि याच्यात मोठे मोठे असे दगड लावलेले आहेत. एक असं पाहण्यासारखं घर की जुने घर, ग्रामीण भागातली घरं कशी असतात. इथे नळाचं टाका आहे वाटतं. चला हे बघा कसं आहे, मध्ये एकदम शांतता आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा थंड आहे पूर्ण. कसं सजवलंय पाहायला, माझी मध्ये झाडं वगैरे आहेत सगळे अशी. आणि हे कशाची आहे रे? टमाटर, टमाटा आहे, चमकुरा, चमकुराच्या. बघा छोटस असत पण सुंदर असत. आशियाना ज्याला म्हणतात, असं काही नसतं की खूप BHK पाहिजे, 2-3 असं राहायला, समाधानाने राहायला, आनंदाने राहायला. छोटीशी झोपडी सुद्धा बरी असते. आणि किती सुंदर सजवलेलं आहे ना, म्हणजे दाखवण्याचा दृष्टिकोन हाच की ग्रामीण भागातील, आमच्या ग्रामीण भागात कसे घरं असतात. आणि आता तर म्हणजे सगळे डेव्हलप होत चाललेले आहे. आता हे कवेलूचं आहे घर, ठीक आहे. खपरेल म्हणतात बंजारा समाजात इकडे, खपरेल सगळीकडेच म्हणतात की काय काय माहीत, कवेलू पण असं म्हणतात ना. हे बघा गौऱ्या, गौऱ्या पा. हे बघा फार वेगवेगळे गोष्टी पाहायला मिळतात ग्रामीण भागातील आपल्याला. हे बघा, हे आहे किचनचं सामान आहे, भांडी कुंडी घासायचं. आपल्याकडे कसं बेसिंग वगैरे असतं ना आणि सगळं हँडवॉश वगैरे करायला असं सगळ्या गोष्टी असतात ना, तशापैकी. मित्रांनो हो, तर मित्रांनो आम्ही थोडा विचारपूस केली आणि जुने वाडे आहेत का असं अशी विचारपूस केली असता आम्हाला एक पत्ता मिळाला ॲड्रेस, आणि हा आहे तो वाडा. पा जुना आहे, एकदम जुना आहे, म्हणजे आता त्याचं झालं कन्स्ट्रक्शन, पडायला आलं ते. तरी आपण पाऊत परवानगी घेऊन मध्ये जाऊत आपण, ठीक आहे. चला त्या काकूंचं त्यांचं आहे, तुमचंच आहे ना हे? अच्छा. आणि आता पडलं समजा थोडं हे कन्स्ट्रक्शन पूर्ण हे झालं, पण आधी पक्क मजबूतच असणार ना? आता या घराला झाले कमीत कमी 150 वर्ष. 150 वर्ष झालेत ना? बाप, सव्वाशे वर्ष. हो ना, त्याच तेव्हापासून मेंटेनन्स तर असणार समजा. आणि हे बाहेर बाल्कनी वगैरे पण होती. हो हो, पायऱ्या मागणं होत्या, पण पायऱ्या आता म्हणजे वाटणारच नाही तुम्हाला की पायऱ्या होत्या म्हणून. अच्छा, सगळं पडलं ते, ढासळलं असणार ते. बरोबर. आता ही एक रूम पण, ही पण मातीचीच आहे का? अख्खा घरच मातीचा आहे. अच्छा, पूर्ण घरच मातीचा आहे. आणि उन्हाळ्यात तुम्हाला काही हे नसणार होत ना पण,
त्रास वगैरे थंड राहत असणार एकदम. थंड राहते. हा हा, पावसाळ्यात थोडा भीतीच वाटत असणार. बरोबर, छान आहे, पण आवडलं आम्हाला. असे जुने घर पाहायचे होते आम्हाला, म्हणजे आपण कधी आता लोप पावत आहेत ना, आता पाहायला मिळत नाहीत. गावात भरपूर आहे, म्हणूनच तर गाव फिरायला आलो आम्ही. याच्या आधी सुद्धा आलेलो होतो एक वेळ. कोणतं चालेल ना, दाखवा ना आम्हाला, दाखवसाल तर. चला तर मित्रांनो, ते दादा आपल्याला त्यांचं एक दुसरं घर पडली त्यात काय. आता ते थांबणार राहणार नाही आहे ना. पण जुने घर आपण कसे होते, कसे राहायचे लोक पूर्वीचे, ते दाखवता येतं ना. चला, आगून दरवाजा आहे ना, मागचा दरवाजा असा. अच्छा, हे फ्लोरिंग वगैरे आता केलंय समजा, आधी मातीचं होत आहे पूर्ण. चढता येईल ना, चला. मध्ये अंधार आहे थोडा, पण दिसतंय सगळं. लाईट लावता येईल का इकडे? वरती पण जाता येईल ना, हो ना. चला चला, बरं. हे याच्या आहेत ना, पाट्याचे आहेत. अच्छा, हळू रे हळू. सगळे एकत्र बघा, हळूहळू खोल ना, नाहीतर घेऊन घे छाती. हो ना, हे बघा इथे पण आहे ना. हे एवढा थर मातीचा आहे पूर्ण, आणि खाली पाटे आहेत ना. हे बघ कसं आहे मित्रांनो, कुठे इथे सरपंच राहायचे बरोबर. पण सगळं मातीचं केवढा केवढी भिंत आहे बघ ना, ते किती मोठी आहे. आणि इकडनं खिडक्या वगैरे पण आहेत. चालेल चला. मित्रांनो, हे बघा किती जुने जुने घर आहेत ना, 127-125 वर्ष जुने. तुमची पाचवी पिढी आहे असं. आणि या गावात जुने जुने घर खूप आहेत, पण भरपूर आहेत. हो, तेच म्हणूनच आम्ही पाहायला निघालो. अच्छा, राऊत कंपनीचे. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे हँडमेड. दाखव बघू. आम्ही लहानपणी बनवायचो ना रे, आमच्या इकडे खूप असायचे. आज खूप वर्षांनंतर पाहायला मिळालं आम्हाला. या ज्या बेरिंग असतात ना, याच्यापासून बनवतात हे गाडी. हे बघा मागे, आणि याच्यावर बसायचं. आणि याच्यामध्ये पण एक पाटी लावतात रे, तुम्ही लावली नाही ती अशी. याच्यामध्ये लावलं ना तर व्यवस्थित बसता येतं. ही आहे गाडी, किती छान आहे पहा. क्रिएटिव्हिटी म्हणतात याला. आजकाल मुलांना डायरेक्ट आलं सगळं काय, हो की नाही. ते वाले ते, हा डायरेक्ट गाडी. आणि ते कार पण आले आता, बस असं फिरवायचंच काम. पण असं याच्यामुळे क्रिएटिव्हिटी वाढते. ग्रामीण भागातले मुलं याच्यामुळेच क्रिएटिव्ह असतात जास्त. त्यांना वेगवेगळं काहीतरी सुचतं असं, हो ना रे. हे बघा की नाही रे. तर मित्रांनो, ही क्रिएटिव्हिटी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि पहा किती सुंदर बनवलेली आहे. याच्यात खिळे वगैरे ठोकून व्यवस्थित. आणि येणे दिवसभर खेळतात. आम्ही पण दिवसभर खेळायचो, मस्त मजा यायची. मागून दोन जण लोटायला असायचो आणि धावा रे धावा दिवसभर उन्हात. आजकाल लोकांना मुलं कशी आवडतात की मुलगा असा गोंडस असावा, असा गोरा असावा, असे गाल असावेत त्याचे, असे गबरे गबरे, हा स्मार्ट असायला पाहिजे, असं केस वगैरे चांगलं, हो क्यूट असा लहान मुलगा. आमच्या ग्रामीण भागातले मुलं पहा, धष्टपुष्ट, कुठलं रोग ना कुठलं काही, दिवसभर उन्हात खेळून धुळीने माखलेला चेहरा. आणि हेच त्यांच्या शरीर सुदृढतेचं कारण बनतं पुढे चालून. काय म्हणता, अगदी बरोबर की नाही. चला, मजबूत पण राहतात मित्रांनो. या गावात आहे ना बैलजोड पण फार मोठे मोठे आहेत, तुम्ही पाहू शकता. हे बघा केवढं बैलजोड आहे रे हे खरंच. हा हे बघा,
फक्त पाटलाचे असं. अरे 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 काका चांगलेच मोठे आहेत बैल जोड म्हटलं. गावात सगळ्यात मोठे आहेत की काय? गावात मोठे ना? बिलकुल करेक्ट एकदम. मित्रांनो आता आपण आलो गावाच्या शेवटी आणि शेवट पा कसा आहे. पहिले सुरुवातीला पण आपण गाव कसा आहे ते काय पाऊ सगळं पुढे पण. हे पाय बैलगाडी ही लोखंडाची आहे रे. हे घर पा, गुलाबाचे फुल दाखवतो तुम्हाला. पाहू की नाही? बघा मित्रांनो किती सुंदर असे गुलाबाचे फुलं लागलेले आहेत. तुम्हाला पाहिजे का रे कोट? ए आलं का कुत्र? कुठे आहे ते बघा. तो कुत्रा आहे वरती. काय नाही करत ना. बघा किती फुलं आलेत. चला जायचं. चला याच गावचे का? अच्छा तुमचं नाव काय? पुरुषोत्तम रामाजी जोगी. पुरुषोत्तम रामाजी जोगी. जोगी अच्छा अच्छा. जात धनगर. जात धनगर नाही जात नाही विचारले मी तुम्हाला पण ठीक आहे असं तुम्ही सांगितले ते. गावात तुमच्या गावात खूप मोठे मोठे वाडे आहेत. आम्ही पाहिले आता बघितले तुमच्या गावातले वाडे बघितले म्हटलं मोठे मोठे वाडे. हो चांगले पैशावाले लोक होते वाटते इकडे. यवतमाळ पळाले. अच्छा अच्छा. वाडा चांगला गेला. हो ना हो ना. तुमच्या चष्म्याला काय लावलेलं इथे? हे काय? हा कसा आहे जुगाड ते दाखवा. पडलो. अच्छा आणि हे झोबे. अच्छा अच्छा. हा ते रुतायचं असं तिथे तुम्हाला म्हणून तुम्ही त्याला कापड बांधला असा म्हणून ते आधार दिला त्याले. पहा मित्रांनो असं जुगाड करावं लागते काहीतरी म्हणजे वाया जाऊ नये म्हणून. हो की नाही? चालेल नवीन घेऊन घ्या. चला येऊ का मग? या भेटू. हे कसे बसलेत तुम्ही? सकाळपासून बसून आहात मी पाहत आहोत तुम्हाला. काम नाही ना? मस्त. तुमच्या गावातले वाडे पाहून आलो तर आम्ही चांगले मोठे मोठे. तुम्ही मित्र का? लहानपणीचे मित्र की काय? हो ना लहानपणापासून हे करता सोबतच आहात समजा. आता किती वय झालं असणार तुमचं? 70 74. तुम्ही 80 74 80 असं तेवढ्या दरम्यान समजा. हे जुनं मंदिर आहे का? कशाचं आहे? हनुमानाचा. अच्छा बजरंगबलीचं. बरं चला येतो. तर बघा मित्रांनो पहूरचा नामांकित वाघ पा त्याचा कसं रंगरंगोटी करून वाघ बनवलेला आहे. कोळशाचं लावलं बहुतेक त्याला. थोडा लांबून वेगळंच वाटलं ते वाघासारखं. बापरे. ओ हे मी नाही इकडे चला. हो रे मी काय म्हणतो तुम्हाला काय वाटतं समजा असं ग्रामीण भागात जास्त एकोपा असतो की शहरात? तुम्ही जसे बसले ना एक सगळे एकत्र तुम्ही किती वेळचे बसून दिवसभराचे बसूनच जातो. हो की नाही? आज काय आज निवांत की असं कुठं कामाला वगैरे जात असता तुम्ही? सगळं निवांत आज बिलकुल नाही. असं शहरात पाहायला मिळत नाही ना जास्त. आता शहरात नाही मिळत. शहरात कोणाला एखादं कुठं दुःख जरी झालं तरी कळायला म्हणजे कोणाची मयत जरी झाली तरी कळायला वेळ लागते. ग्रामीण भागात कसं लवकर कळतं सगळं सुख दुःख सगळ्याचे एकमेकाचे. हो की नाही? तुम्ही नेहमी बसता का? रोज बसता इकडे? हो का? असंच बसून फक्त जुन्या गोष्टी काय तेवढंच. गावात तुमचं गाव सदन आहे पण गाव पाहून आलो तर आम्ही. मस्त वाडे गिडे आहेत जुने ना चांगले मोठे. हो ते बघून आलो. रपसप आहे. धन आहे. पैसा पैसा नाही का? आहे ना. तेच तर म्हटलं. चालेल चालेल. तर मित्रांनो माझी इच्छा आहे की आज ब्लॉगचा शेवट दामू करणार. दामू कर काय म्हणणार शेवट? की बरं मी तुला सांगतो तसं तसं कारण तू आता जास्त लाजतो. तर आजचा असा हा आपला ब्लॉग. बोल नाही अच्छा आपला असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. ठीक आहे चला भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये. भेटूया.